डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी 12वीच्या बॅचेस जोरात सुरू, फक्त 15,000 रुपयात सर्व विषय। एम्बिशियस क्लासेस। पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, याचे समाधान असून अनेक नवनवीन योजनांच्या माध्यमातून पुणेकरांना दिलासा देता आला, असं मत पुणे शहराचे मावळते पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी व्यक्त केले। पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांना बढती मिळाली असून त्यांनी पुणेकरांचा निरोप घेतलाय। यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुणेकरांचे आभार मानले। तसेच पुणेकरांच्या स्वभावावर बोट ठेवत पुणेकरांनी मला ऱ्हस्व दीर्घ शिकवलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात। मागील 2 वर्षाच्या काळातील आपल्या कामगिरीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतलाय। के व्यंकटेशम म्हणाले, भरोसा सेल, ट्विटर, बडी कॅप, सोशल पोलिसिंग अशा विविध प्रकारच्या नवनवीन योजना शहरात राबवण्यात यश आले आहे। तसेच शहरात विविध घटकांशी संवाद साधून समन्वयाने महत्वाच्या गोष्टींवर तोडगा काढता आला। सर्वांच्या सहकार्याने पुणे शहरातील गुन्हे कमी करण्यात पुणे पोलिसांना यश आले याचे समाधान असून पुणेकरांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। गेल्या 7 महिन्यांपासून आपण कोरोना आजाराचा सामना करीत आहोत। दरम्यान यासाठीच्या प्रत्येक आव्हानाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, असंही व्यंकटेशम यांनी यावेळी म्हटलंय। व्यंकटेशम यांची महाराष्ट्र राज्याच्या विशेष अभियान प्रमुखपदी बदली झाली आहे। त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी गुन्हा नियंत्रण करताना, लोकांच्या सेवे करताना मनामध्ये 3 महत्त्वाची माइंडसेट करून ठेवून गेलेले होता। त्यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची स्टबर्न ऑप्टिमिझम, जे हट्टी आशावाद ठेवलेला आहे प्रत्येक गोष्टीवर, आणि दुसरा आहे अबंडंट मेंटॅलिटी, म्हणजे आपण जे काही चांगलं काम करायचं असेल तर त्यांच्यामध्ये नक्की रिसोर्सेस मिळेल, मॅनपॉवर असेल किंवा खर्च असेल, बिल्डिंग असेल आणि लोकांचा सपोर्ट असेल। आणि तिसरा माइंडसेट होतं सस्टेन्ड कोलॅबोरेशन, प्रत्येक गोष्टी पब्लिक सर्व्हिसमध्ये, जनताच्या सेवामध्ये सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे। आणि पुण्यामध्ये विशेष करून प्रत्येक इंटेलेक्चुअल्स, प्रेस, एडिटर्स, पॉलिटिशियन्स, प्रोफेसर्स, बिझनेसमॅन, प्रत्येक गोष्टीच्या कॅटेगरीच्या जनतेनी पोलिसासोबत सहकार्य केलं, म्हणून गुन्हा नियंत्रण करणं किंवा लोकांच्या सहभागातून जे जे काम करायचं आहे, सी वॉच, P4, भरोसा, सेवा, क्रिस्प, असा भरपूर योजना आम्ही जनतेचा सपोर्ट असल्यामुळे करू शकला। आणि सर्वांचा परिणाम म्हणून पुणेकरांना जास्त सेवा करू शकला, गुन्हा नियंत्रण करू शकला। आणि त्यांच्या फलसाद म्हणूनच आम्ही ट्विटरमध्ये रेस्पॉन्स विचारला होता, सर्वे केलं होतं, 83% लोकांनी सॅटिस्फॅक्शन एक्सप्रेस केलेले आहे की पोलिसांच्या एफिशियन्सीबद्दल, आणि ते पण 5 दिवसांमध्ये 22,000 लोकांनी रेस्पॉन्स दिला, ते अभूतपूर्व आहे। आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला पुणेकरांनी सपोर्ट करतात असं आम्हाला पाहायला मिळालं, त्याबद्दल आभार। ट्विटरमध्ये लोकांचा रेस्पॉन्स छान होता, त्यांच्यामधून आम्हाला फीडबॅक मिळायचा, सजेशन्स मिळायचं, आणि किंवा आपला पोलिसांनी काही कुठे अतिरेक आपण करताय ते जे चांगलं इंटेन्शन असेल पण एन्फोर्समेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट गरज आहे, त्यांच्या टीका लोकांनी करायच्या आणि सांगायचं, तसं ओपननेस पुणेकरांमध्ये आहे। त्याचबरोबर मराठीमध्ये काही ऱ्हस्व दीर्घ आमचं चुकलं ते करेक्ट करण्याचंसुद्धा मागेपुढे पाहत नव्हतं, त्यांच्यामुळे आमच्या मराठी रिफाईन झालेले आहे। तर